जी सुई मुळातच त्यांनी खाऊन सुई पडली खाली, म्हणजे लागले असते, मोबिल लागले लागून असं ते दिसता. म्हणून आमच्या गाडेगावकरांना बोलवलं. थोडेफार थोडेफार तज्ञ आहोत कसा म्हणतात ते, पण मी काय याच्यातलं तज्ञ नाही. मी एक डोरा तर राखलं, बघूया काय झालं. आता दिसता हे हे किडे, हे किडे आहे. शाप माळाची सुई होती जी खाल्लेली आहे बघा, वळवळत लाल लाल आहे ना तो शाप, सुई खाऊन टाकले त्याची ती बघा. आता आम्ही किड्यांका आधी पकडतो नी, मग माळाची पूर्ण वाट लागली. ते जो आता लाल किडो दिसता त्याका म्हणतात सोंड्या भोंग्या. त्याका सोंड्या भोंग्या कशाक म्हणतात, तर त्याका टोकदार अशी सोंड असता, त्या सोंडेन तो पूर्ण माडाचो जो गर असता तो खाऊन टाकता. बघा दिसता ह्यो केवढो आहे तो बघा. ह्या माडाची यांच्या पूर्ण वाट लावल्या. आम्ही तुमका दाखवसाठी म्हणून आम्ही त्यांका त्याका पकडलो. बघा आणि एक गावलो, तीन किडे गावले आमका. हे बघा माळाचा खेळ झाला होता. काय असते ते काय पिल्ला, त्याच्या ह्याच्यात ती पिल्ला घालते. टाकून दाखवत आहे तुम्हाला मी. बघा पूर्ण खाली गेलेलो हा, अजून एका जो हा वाटता होतो काढतोय मी. बघा आणि एक गावलो, चार गावले आमका बोंबी. हे का नाहीशे करू भाई साप, नाही तर हे काय करतले माहिती हा. हे जे आजूबाजूक माडत त्यांना पण ते नुकसान करतले. गेलो तो दिसलो गावलो का मी टाकतो. आता केवढे केवढे बघते. ह्याचा ह्याचा कसा ह्याच्या खाली अजून उतरले नाहीत ते, म्हणजे इसून ते का सुई येण्याची चान्सेस होत. बघूया आम्ही आता प्रयत्न करतो. इथपर्यंत माड पूर्ण तो खालेले नाही, सुई त्याची पूर्ण खालेली नाही. आता बघूया आम्ही आता औषध घालतो का सुई. आता काय बघूया, प्रयत्न आम्ही करतलो आमचे. आणि एक गावलो हा बोंबील, हे किती त्याच्यात बघतोय. आता गावा कसं वळवळत आहे बघा, कसला रे दादा पुढे त्याका दाद असतं टोके रे, त्यांना सगळा त्या पोकरतात. आतमधलं जो गर असता तो खातात. आता औषध घालतो आम्ही. ह्याचा औषध हा एक प्रकारचा कीटकनाशक म्हणू हा, तर आम्ही घालतो ह्याच्यात सुयेत घालायचा बरोबर. जास्त थोडासा मुराग द्या या भूतूर आजूबाजून घालूया. हे बघा ह्या एक प्रकारचा कीटकनाशक हा. आपण हे एक लिटरमध्ये दोन तीन थेंब घालायचा, पण आता ह्याच्या हत म्हणून आम्ही जरा जास्त घालतो होते. चांगला हलवायचा या सफेद होताला, पण ह्या घालताना स्वतःची काळजी घ्यायची. हलून झाल्यानंतर हात व्यवस्थित धुवायचे, आणि जास्त करून ह्याचो संपर्क आपल्या नाकाशी किंवा तोंडाशी होऊ द्यायचो ना, जेणेकरून हे आपला शरीरात जायत, कारण ह्या प्रकारचा विषारी औषध आहे. मग आता हैसर हैसर हे बघा ह्या वल दिसता, त्यात पण थोडेफार काहीतरी किडे असतले त्याच्यात, पण ते का वाटत नाही करतो. जास्त करून वरतीच होते, आतमध्ये नाही जाऊ कधी बघा, आतमध्ये जाऊ नाही येत. नाही नाही पण नाही साधारण राहायचं. जरा वरती जरा जेणे करून जा आतमध्ये जाय. थोडाफार गेला आतमध्ये, ह्याच्यात जरी जाऊ दे गाडी. थोडाफार आतमध्ये गेला बरोबर. आता काढा दळण गेला दळण गेला. जरा आजूबाजू जरा मारूया, काही काय आजूबाजू जर खाते खाली उतारलेले असतले इमरती, कारण बहुतेक ते आमका गावलेलेच होत. बघा ह्याच्यात त्यांची
पिल्ला असतो त्याच्यात हा माहिती नाही त्याच्या बघूया का असतो का बघा बघा ह्या बघा ह्या बघा पिल्लू त्याचा ह्या बघा हे बघा हे बघा कसे दिसतात ते हे का हे आता मोठे झाले साप खाऊन टाकणार ह्याच्यावर उपाय म्हणजे कीटकनाशक घालायचा एक एक प्रकारचा लिक्विड असतात दुकानातून तुम्ही कीटकनाशक घेऊन यावा एक लिटर पाण्यात एक ते चार पाच थेंब घाला जरा हायडोस करा आणि बरोबर त्यांच्या सुईत घाला होता आम्ही काळजी घ्यावा प्रत्येकानं आपापल्या नारळांच्या झाडाची काळजी घ्यावा जास्त करून सुयेवर लक्ष ठेवायचो ही अशा प्रकारे त्रिकोणी आकारात सुई खातली म्हणजे त्याका सोंडो भोंगो लागलो असं समजायचं त्याच्यात आणि एक प्रकारचा भोंगो असा तो म्हणजे गेंड्या भोंग्या ते काय गेंड्याच्या शिंगावर का पुढे शिंग असतं तो काळ्या रंगाचा असतं तर ह्या दोन भोंग्यांवर उपाययोजना म्हणजे तुम्ही एक प्रकारचा कीटकनाशक घाला एक बरोबर सुयेत आणि दुसरा उपाय म्हणजे एक कामगंध सापळं मिळता तुमका जी शेतीविषयक जी दुकानं आहेत कृषीची त्याच्यात तुमका उपलब्ध होत तो कामगंध सापळं बरोबर वरती सुयेक वर वरती लावायचो तो तसं जर शक्य नाही झालं तर तुम्ही खोडाक पण तो बांधू शकतास हे एक दोन उपाय आहेत त्याच्यावर आणि आता हे उडत नाहीत बघा थोड्या दिवसांनी ह्यांका पंख येतले आणि ते त्यांना पंख जे ते हवेत उडतले आणि एका नारळाच्या झाडावरतून दुसऱ्या नारळाच्या झाडावर जातले आणि नारळाची सुई खातले त्यामुळे तुम्ही बरोबर सुयेवर लक्ष ठेवायचं सुई मोडलेली दिसली की समजायचो त्याका भोंग्याची लागण झालेली आहे त्वरित उपाययोजना करू होई थोडीफार माहिती देऊचो प्रयत्न केलाय मी काय चुकला असत तर नक्कीच सांगा विचार उपाययोजना थोडेफार आम्ही केलो बघूया आता काय तरी सोयी आता काय वरती बघूया बघूया औषध घातला थोडेफार आम्ही आमचे प्रयत्न केलेले ह्या नारळाचं झाड आता पहिल्याचा शूटिंग आता आम्ही कधी 17 सप्टेंबर 2022 रोजी केलेला आणि आता चालू आहे डिसेंबर महिना ही इथपर्यंत सुई खालेली आहे इथून मी तोडलेली बघा तुमका व्हिडिओ दिसली असतरी आता ही मस्त की त्याला सुई दिलेली हा सुई सुई खाल्ली आहे ते शाप गाडीगाव बोलवलो आम्ही दाखवलं तर त्यांनी बघितलं आणि त्यांनी भोंगे काढले आणि आतमधून मिळाले होते मोठे ते काढले आणि आणखी नसल्याची खात्री केली आणि आता त्या सुई ती सुई तशी मस्त त्याला सुई इलेली आहे त्याच्यामुळे आता आमच्या झाड जगलं आहे आणि ते आणखी हे गाडीगाव करणं हे नारळांची झाडं वगैरे तोडतात कुठे त्रासदायक असलेली कुठे झाडं ठीक आहे ठीक आहे धन्यवाद धन्यवाद एवढे आशीर्वाद दिला आमका भरपूर झाले तुला जर मंडळी भेटाय लवकरच काहीतरी नवीन घेऊन धन्यवाद ठीक आहे ठीक आहे